कालपासून ही विशेष मोहीम चालू करण्यात आलेली आहे। ठाणे तालुक्याच्या स्तरावरती जो आपला अंतर्गत रेकॉर्ड जो आहे, म्हणजे तालुक्याच्या स्तरावरती जो रेकॉर्ड असतो, गाव नमुना नंबर 14 आणि काही फेरफार संचिका असतात किंवा काही जुना रेकॉर्ड जो आमच्याकडे सबमिट झालेला असतो, ज्या 7-12 पुस्तकं आहेत ते तपासण्याचं काम आम्ही कालपासून चालू केलेलं आहे आणि त्यानुसार काल आम्ही 2,95,000 नोंदी तपासल्या। आज देखील आमच्या 3,00,000 नोंदी आम्ही तपासतो आहे, म्हणजे टार्गेट आम्ही रोजचं 2-3 लाख नोंदी तपासण्याचा टार्गेट ठेवलेला आहे आणि त्यानुसार आज आम्ही जो तालुक्याच्या स्तरावर संपलेला जो रेकॉर्ड आहे तो तरुणांच्या स्तरावरती जो रेकॉर्ड आहे तो तपासण्याचं काम चालू आहे। सर, यात रेकॉर्ड तपासल्यानंतर कशा प्रकारे या ठिकाणी तहसीलदार कार्यालयामध्ये दाखले मागण्यासाठी मराठा समाजाने काही येत आहेत का, अप्रोच होत आहेत? नाही, अजून तरी काही अप्रोच झालेले नाहीत, परंतु जे आम्ही आमच्याकडनं काही दाखले दिलेले पण आहेत, म्हणजे आमच्याकडे नोंदी पण आहेत, आम्ही कुणबी समाजाला दाखले दिलेले आहेत, आमच्याकडे नोंदी आहेत, परंतु आजचं जर नवीन नोंदीच्या अनुषंगाने कोणी अजून आलेलं नाही।